हॅलो, सामना तोरी सुरू करायचा आहे. उपांत्यपूर्व फेरी, पुरुष गट आत्माराम डोंबिवली. आकाश खेळा म्हणणार वडून नवघर. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना पुरुष गटाचा, उपांत्यपूर्व फेरी. यातील विजयी संघ उपांत्य म्हणजे सेमीफायनलमध्ये उद्या या ठिकाणी खेळणार आहे. पहिली चढाई झाली आत्माराम डोंबिवली या संघाची. आकाश क्रीडामंडळ वडून नवघर, उंचपुरा खेळाडू. यापूर्वी आपण एक चांगला सामना पाहिला पुरुष प गटाचा. पायाने टिपण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात त्याला कुठलंही यश आलेलं नाही आणि तो पुन्हा आपल्या पाल्यात परत आलेला आहे. आत्माराम डोंबिवलीचा 7 नंबरचा खेळाडू. ओहो, निदान रेषा त्याने पार केलेली आहे. काहीचा संत गतीचा हा सामना. ज्याने ठाणे जिल्ह्याचं नाव रोशन केले असा हा खेळाडू, 7 नंबरचा चर्चा असलेला खेळाडू. थर्ड रेड तिसरी चढाई आत्माराम डोंबिवली या संघाची. डाव्या पायाने त्याने टिपलेलं आहे उजव्या कोपऱ्यात. थर्ड रेड तिसरी चढाई, डू ऑर डाय रेड. काही सेकंद शिल्लक असताना पकड करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात अपयश आलेलं आहे. एक गुण मिळालेला आहे. स्कोरर दोन एक अशी गुणसंख्या आपण या ठिकाणी पाहतो आहोत. पुरुष अ गटाचा सामना, आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. हे सामने श्री गावदेव क्रीडामंडळ काटेमानिवली या संघाने श्री गावदेव चषक 2018 जिल्हास्तरीय पुरुष अ आणि ब गट. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. उद्या एकूण 4 सामने या ठिकाणी होणार आहेत. पुरुष गटाचे 2 उपांत्य फेरीचे आणि 1 अंतिम फेरीचा आणि ब गटाचा अंतिम फेरीचा सामना.
असे एकूण चार सामने उद्या या ठिकाणी होणार आहेत. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. डू ऑर डाय रेड, थर्ड रेड, 10 नंबरचा खेळाडू पायाने टिपण्याचा प्रयत्न केला तर कोपरा रक्षकास आणतात, त्याला यश आलं का नाही पाहूया आपण. एक सुंदर चढाई, हो एक पॉइंट मिळालेला आहे. आत्माराम डोंबिवली संघाचा एक चांगला उत्कृष्ट खेळाडू. हाताने टिपण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात त्याला यश आलेलं दिसत नाही आणि तो पुन्हा एकदा आपल्या पाण्यात परत गेलेला आहे. 5 खेळाडू त्या ठिकाणी शिल्लक आहे, तर बोनस गुण मिळणार नाहीये. या चढाईत आपल्या संघाला किती गुण मिळून देतो पाहूया आपण.
पुरुष बगट जय बजरंग नांदिवली प्रतिनिधी व्यासपीठाकडे चालायचं आपण. जय बजरंग नांदिवली प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे चला. जय बजरंग नांदिवली प्रतिनिधी जय बजरंग नांदिवली प्रतिनिधी आपण या ठिकाणी जर कुठे असाल आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कृपया आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे चलायचं आहे. जय बजरंग नांदिवली संघ व्यवस्थापक संघनायक अथवा प्रतिनिधी आपणास विनंती राहील. जय बजरंग नांदिवली प्रतिनिधी वारंवार फुकार देऊनही आपण उपस्थित होत नाहीये आपणास विनंती राहील. हे बाळा जय बजरंग नांदिवली प्रतिनिधी जय बजरंग नांदिवली प्रतिनिधी कोणी असेल तर माईकशी संपर्क साधा.
जय बजरंग नांदिवली जर कोणी प्रतिनिधी असते प्लीज माईकशी संपर्क साधा. तुमचा मॅचचा अंडर प्रोटेस्ट आलेला आपल्याला विनंती असणार. कोण चांगला व्यक्ती असेल तर माईकशी संपर्क साधा.
सर्व संबंधित खेळाडू संघ व्यवस्थापक संघनायक उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता या ठिकाणी सामने सुरू होतील. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सर्व संघांना विनंती राहील उद्या जे संघ या खेळणार आहेत त्या सर्व संघांना विनंती राहील आपण उद्या या ठिकाणी वेळेवर हजर राहा. सायंकाळी ठीक 6 वाजता या ठिकाणी सामने सुरू होतील. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे पुरुष गटाचा उपांत्य पूर्व फेरीचा सामना.
थर्ड रेड तिसरी चढाई सहा खेळाडू त्या ठिकाणी शिल्लक आहेत एक गुण मिळालेला आहे तत्माशा बारा दोन्ही संघाचे बारा बारा गुण आहेत सामना संपायला शेवटची पाच मिनिटं रमेश बागुल यांनी या ठिकाणी जाहीर केलेले आहेत तीन खेळाडू या ठिकाणी शिल्लक आहेत सुपर टॅकल ऑन आहे काहीसा उंच पुरा खेळाडू पुन्हा एकदा एक नंबरचा खेळाडू आत्माराम डोंबिवली या संघाचा पाहूया यातील कुठला संघ उद्या उपांत्य फेरीत म्हणजे सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय काही सेकंद शिल्लक आहेत सामना संपायला शेवटी चार मिनिट टेक्निकल या ठिकाणी सामना संपायला शेवटची चार मिनिट तीन खेळाडू सुपर टॅकल ऑन नऊ नंबरचा उंच पुरा खेळाडू उजव्या कोपऱ्यात निदान रेषेजवळ तो खेळतोय हो हाताने टिपण्याचा प्रयत्न केला कोपरा रक्षक या ठिकाणी बघत बसलाय तेरा बारा अशी गुण संख्या पायाने टिपण्याचा प्रयत्न केला होता अकरा नंबरच्या खेळाडूस मध्यरक्षक दावा खूप मध्यरक्षकास पायाने पुन्हा एकदा टिपण्याचा प्रयत्न केला होता आणि आत्मारामचा हा काहीसा छोटासा खेळाडू या ठिकाणी आपल्या पाण्यात परत आला पुन्हा एकदा नऊ नंबरचा खेळाडू काहीशी सावध आणि ज्या क्षणी योग्य वेळी त्यांनी योग्य खेळाडूला बाद केलं सामना संपायला शेवटची तीन मिनिट दोन खेळाडू आत्माराम संघाचे तेरा बारा अशी गुणसंख्या थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय रेड डू ऑर डाय रेड थर्ड रेड आत्माराम संघाकडे आकाश ओढून नवघर याच्या पाल्यात ही चढाई सुरू आहे उजव्या कोपऱ्यात चढायचा तो प्रयत्न करतोय पायाने टिपण्याचा प्रयत्न केला होता आणि डावा कोपरा रक्षक ज्या क्षणी फिरला त्याप्रमाणे संपले ना टाइम आउट संपले आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना संपण्यासाठी काही मिनिटं या ठिकाणी शिल्लक आहेत उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता या ठिकाणी सामने सुरू होणार आहेत उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल उंच पुरा धष्टपुष्ट खेळाडू नऊ नंबरचा आत्मारम बोनस करण्याचा प्रयत्न ओ डावा पायने उजव्या कोपऱ्याच्या हाताखाली नऊ नंबरच्या खेळाडूने त्याचा चौडा उत्तम काढलेला या ठिकाणी सात नंबरचा एक चांगला चढाईपटू पायाने टिपण्याचा प्रयत्न केला तरी ओहो निदान रेषा ओरडण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी काय
लास्ट मिनिट सामना संपायला शेवटचे मिनिट शिल्लक आहे. चला 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 इकडे उभा खेळाडू आहे, चिंता करू नका. शेवटचं मिनिट काही सेकंद या ठिकाणी शिल्लक आहेत सामना संपण्यासाठी. आघाडी आहे 23-12, जवळजवळ 11 गुणाची आघाडी. दोन गुण या ठिकाणी मिळवलेले आहेत. चला आकाश वडून नवघर उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता सामने सुरू होणार, आपण याची नोंद घ्यायची आणि आम्हाला सहकार्य करायचं. उद्या आपला पुरुष गटाचे 2 उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत आणि ब गटाचा अंतिम फेरीचा सामना. प्राइस डिस्ट्रीब्यूशन उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता या ठिकाणी सामने होणार आहेत. आकाश वडून नवघर वेळेवर आपण हजर राहायचं. मी विनंती करणार माननीय रामशेठ पावशे की उत्कृष्ट असा खेळाडू ठरलेला वैभव पाटील, उत्कृष्ट असा खेळाडू मॅन ऑफ द मॅच वैभव पाटील याचा सत्कार आणि सन्मान करतील मंडळाचे अध्यक्ष. जावा पुढे.